शेवटचं चॅप्टर आपण पाचवं चॅप्टर घेतोय हे. याच्यामध्ये आपल्याला बी कीपिंग इंडस्ट्री जी आहे ती बी कीपिंग इंडस्ट्री म्हणजे याच्यामध्ये आपल्याला बिझनेस कसा करता येईल आणि एंटरप्रन्युअरशिप कशी करता येईल हे आपण पाहणार आहोत. तर बी कीपिंग जे आहे ते हाऊस म्हणून नुसतं न करता त्याचा व्यवसाय म्हणून करायचा आणि त्याच्यामधून उत्पन्न झालं पाहिजे आणि शेतीला तो एक जोडधंदा झाला पाहिजे ह्या विचाराने ते बी कीपिंग करायचं आहे. नुसतं हाऊस म्हणून न करता तो जोडधंदा झाला पाहिजे आणि त्यातून शेतीचं उत्पन्न वाढलं पाहिजे याच्यासाठी आपल्याला तो बी कीपिंगचा व्यवसाय करायचा आहे. तर मध जे आहे ते मानव खूप अनेक वर्षापासून हजारो वर्षापासून माणूस मध जे आहे ते खातोय आणि ते जे मध असतं ते अनप्रोसेस्ड स्टेटमध्ये असतं म्हणजे त्याच्यावरती काही प्रोसेसिंग केलेले नसतं, कोणत्याही प्रकारची प्रोसेसिंग त्याला लागत नाही. ते लिक्विड असतं, क्रिस्टलाइज्ड असतं आणि कोम मध्ये म्हणजे पोळ्यामध्ये असतं. त्याचा औषध म्हणून लोक घेतात ते, किंवा अन्न म्हणून त्याचा उपयोग होतो, किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न पदार्थांमध्ये किंवा पेयांमध्ये टाकण्यासाठी सुद्धा मधाचा उपयोग होतो. आणि खूप मोठ्या प्रमाणावरती मध अशा पद्धतीने वापरला जातो. भारताला लँड ऑफ हनी असं म्हणतात, म्हणजे मधाची भूमी. बऱ्याचशा शतकांपासून मध जे आहे ते बरेचसे एलिमेंट्स ट्रीटमेंटसाठी सुद्धा उपयोगात आणलं जात आहे. बरेचसे ऍप्लिकेशन्स त्याच्यामध्ये असतात. भारतामध्ये बी कीपिंग जी आहे ती मेनली जंगलामध्ये होते, त्यामुळे रॉ मटेरियल प्रोडक्शन जे आहे हनीसाठी ते नेचरच्या व्यतिरिक्त आपल्याला नेचरकडून ते अवेलेबल असतं. नेचरकडून आपल्याला फुकटामध्ये मध मिळतं. ओके, बीचे जे पोळे आहेत त्याला काही वेगळी जागा लागत नाही, ते ॲग्रिकल्चरलला काही कॉम्पिटिशन करत नाही, म्हणजे त्याला शेतीची जमीन लागत नाही. किंवा ॲनिमल हजबंडरी पण त्याला इनपुट म्हणून असं काही एपिकल्चरला लागत नाही. बी कीपर जो असतो त्याला फक्त काही तास कामासाठी आवश्यक असतात, त्याच्या बीच्या कॉलनीकडे बघण्यासाठी फक्त त्याला वेळ द्यावा लागतो, एवढंच फक्त बी कीपिंगमध्ये जास्त मेन कन्झम्पशन आहे. म्हणून पार्ट टाइम व्यवसायासाठी बी कीपिंग हे खूप छान असा जोडधंदा आहे. बी कीपिंगमध्ये अनसुटेबल इन्कम जनरेशनचा हा सोर्स आहे. रुरल म्हणजे खेड्यामध्ये राहणाऱ्या किंवा डोंगरामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांना अतिशय उपयुक्त असा हा जोडधंदा आहे. याच्यामुळे त्यांना खूप चांगला असं न्यूट्रिशन पण मिळतं. हनी जे आहे त्या हनीच्या रूपामध्ये त्यांना खूप चांगल्या पद्धतीने पोषक आहार पण मिळतो. नंतर प्रोटीन रिच असे पराकण मिळतात, ब्रूड मिळतो. बी प्रॉडक्ट्स जे असतात त्यांच्यामध्ये इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट असतात. फोक किंवा ट्रेडिशनल मेडिसिनमध्ये उपयोगात येतील
फोक म्हणजे आदिवासी समाजामध्ये काही चालीरीती अशा आहेत की ज्याच्यामध्ये मेडिसिन ज्याच्यामध्ये हनी जे आहे ते इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट मानलं जातं आणि पारंपरिक औषधांमध्ये सुद्धा हनीचा फार मोठ्या पद्धतीने उपयोग होतो. उदाहरणार्थ आयुर्वेदामध्ये अनुपान म्हणून मधाचा उपयोग करतात. औषधाबरोबर घेण्याच्या पदार्थाला अनुपान म्हणतात. तर त्या अनुपानाच्या रूपामध्ये मधाचा उपयोग आयुर्वेदामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मेनली औषध म्हणून किंवा धार्मिक गोष्टींसाठी याचा वापर केला जातो. स्मॉल क्वांटिटीमध्ये किचनमध्ये याचा वापर केला जातो. लोणच्यांमध्ये, जॅममध्ये किंवा प्रिझर्वेटिव्ह म्हणून याचा उपयोग केला जातो. नॅचरल प्रिझर्वेटिव्ह म्हणून काही आत्ताच्या काळामध्ये याचं प्रॉडक्शन वाढलंय, त्याचा अन्नामध्ये वापर करण्याचा ट्रेंड पण वाढलाय. जसं हल्लीच्या लोकांना माहिती झालं की बा याचा खूप चांगला असा उपयोग आहे आणि याचं फूड व्हॅल्यू खूप मोठी आहे, तसा आता त्याचा वापर खूप वाढायला लागलाय. अफ्लुएंट सेगमेंट्समध्ये पॉप्युलेशनमध्ये याचा वापर केला जातो. फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमध्ये, फूडमध्ये, कन्फेक्शनरीमध्ये, बेकरीमध्ये, कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणावरती केला जातो. बी कीपिंगचे उपयोग आपल्याला काय काय आहेत, तर रोजगाराचा हा एक चांगला सोर्स आहे. ग्रामीण भागामध्ये ज्या ठिकाणी अनएम्प्लॉयमेंट असते म्हणजे बेरोजगारी असते, त्या बेरोजगारीच्या ठिकाणी इथे याच्यामुळे रोजगार लाभू शकतो, मुलांना रोजगार लाभू शकतो. हल्ली अंदाजे 250,000 फार्मर्स जे आहेत भारतामध्ये, ते बी कीपिंगच्या द्वारे त्यांना रोजगार मिळालेला आहे. इन्कमचा सुद्धा हा हनी प्रोडक्शन म्हणून चांगला उपयोग होतो. इन्कमचा पण हा चांगला सोर्स आहे. एपिकल्चर करणे यामुळे उत्पादन वाढू शकतं, म्हणजे उत्पन्न पण वाढू शकतं. ज्यांच्याकडे जमीन नाही आहे अशा शेतकऱ्यांसाठी हा उत्पन्नाचं एक साधन म्हणून सुद्धा पाहिलं जाऊ शकतं. बी कीपिंग जी आहे ही मायग्रेटरी असते, त्यामुळे लँडलेस फार्मर्स जे आहेत तर ते याचं प्रोफेशन म्हणून उपयोग करू शकतात. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे शेतीची जमीन लागत नाही एपीअरीसाठी. शेताच्या बांधावरती सुद्धा आपल्याला बी बॉक्स ठेवता येतात, त्याला उपजाऊ जमिनीची काहीही गरज नसते. याच्यामुळे पिकाचं उत्पन्न सुद्धा वाढतं. त्याचं पॉलिनेशन परागीभवन मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे, क्रॉस पॉलिनेशन झाल्यामुळे याचं क्रॉप यील्ड सुद्धा वाढतं आणि काही पिकांमध्ये 200 पटीने उत्पादन वाढल्याचं दिसून आलेलं आहे. सिम्प्लिसिटी जर आपण बघितली याची, तर खूप सिम्पल असा हा व्यवसाय आहे. त्याला काही फार मोठी टेक्नॉलॉजी किंवा खूप मोठी मशिनरी किंवा खूप मोठे साधनं लागत नाही. याला खूप उपयुक्तता आहे कारण एकदम साधा सुद्धा व्यवसाय आहे, त्यामुळे एम्प्लॉयमेंट रोजगारीसाठी याचा फार चांगला उपयोग होऊ शकतो. हनी प्रॉडक्शन जे आहे त्याचा पूर्णपणे उपयोगिता अजून लोकांच्या लक्षात नाही आलेली आहे. हनीचं पर कॅपिटा कन्झम्पशन जे ते फक्त 8 ग्रॅम आहे, हे अत्यंत कमी आहे. जर्मनीमध्ये मध 1800 ग्रॅम प्रत्येक माणूस वापरतो. पर कॅपिटा कन्झम्पशन जर्मनीमध्ये 1800 ग्रॅम आहे. 16 लाख माणसं डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली बी कीपिंगमध्ये किंवा त्याला लागून असलेल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये एम्प्लॉयमेंट त्यांना मिळालेली आहे. मेजर हनी प्रोड्युसिंग स्टेट जर आपण बघितले आपल्या भारतामध्ये कुठे कुठे हनी प्रोडक्शन होतं, तर पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, यूपी, बिहार, वेस्ट बंगाल यांच्यामध्ये मधाचं उत्पादन फार मोठ्या प्रमाणावरती होतं. क्वालिटी हनी जी आहे
ते जम्मू काश्मीर मधून चांगलं येतं, हिमाचल प्रदेश मधून चांगलं येतं. बऱ्याचशा संस्था, शैक्षणिक संस्था ह्या उभारण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे बी कीपिंगची डेव्हलपमेंट होण्यासाठी आणि बी कीपिंगची माहिती लोकांमध्ये पोचवण्यासाठी त्या संस्थांचा उपयोग होतो. ऑल इंडिया बी कीपर्सची असोसिएशन बनवण्यात आलेली आहे आणि त्यांनी ह्या बी कीपिंगच्या डेव्हलपमेंटमध्ये खूप मोठी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे आणि त्यांनी बी कीपिंगची इन्फॉर्मेशन, माहिती खूप फार्मर्सपर्यंत पोचवली आहे आणि मधाचा व्यापारसुद्धा याच्यामुळे खूप वाढला आहे. जसं जसं त्यांचे पब्लिकेशन सगळीकडे पसरले, इंडियन बी जर्नल जसं पसरलं, त्यामुळे याचा सगळ्या लोकांना माहिती झाली आणि ते सुद्धा या बी कीपिंगमध्ये भाग घ्यायला लागलेले आहेत. ज्या होस्ट इन्स्टिट्यूशन आहे ह्या गव्हर्नमेंटकडून किंवा भारताकडून, स्टेट गव्हर्नमेंटकडून यांना हनीच्या एक्सपोर्टसाठी सुद्धा मदत केली जाते. ॲग्रिकल्चरल प्रॉडक्ट एक्सपोर्ट डेव्हलपमेंट अथॉरिटी जी आहे, म्हणजे त्याला आपण अपेडा म्हणतो, तर ही मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स आणि इंडस्ट्री याच्या अखत्यारीमध्ये येते. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ही हनीचा एक्सपोर्ट जो आहे त्याला प्रोत्साहन देते. जे ट्रायबल एरियामधले लोक आहे त्यांची कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन झालेली आहे, त्याला ट्राय फेड असं म्हणतात. तर हे ट्रायबल्सना ट्रेनिंग देतात आणि सायंटिफिक कल्टिवेशन त्याच्यामध्ये हनीचं करता येतं, हनी बीजचं सायंटिफिक कल्टिवेशन करता येतं आणि वाईल्ड हनी सुद्धा सायंटिफिकली गोळा करता येतं. बरंचसं काम याच्यामध्ये झालेलं आहे आणि बऱ्याचशा हनी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स जे आहेत इंडियन बीचे किंवा बी कीपिंगचे प्रत्येक लोकांमध्ये, तर ॲग्रिकल्चरल एक्सपर्ट्समधून त्याचं उत्तर शोधलं गेलेलं आहे. ॲग्रिकल्चरल कॉलेजमध्ये, इन्स्टिट्यूशनमध्ये त्याच्यावरती शिक्षण दिलं जातं. सेंट्रल बी रिसर्च आणि ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ही आपल्या भारतामध्ये उभारली गेलेली आहे. खादी आणि व्हिलेज इंडस्ट्रीज कमिशन जे आहे ते सुद्धा एपिकल्चरसाठी खूप मोठ्या पद्धतीने मदत करते. याच्यामुळे एपिकल्चरबद्दल सायंटिफिक माहितीच मिळते असं नाही, तर बीचे प्लांट कोणते कोणते आहेत, बी कीपिंग मध्ये सेव्हरल ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीज कुठल्या वापरल्या जातात, ज्या इंडियन बी कीपरला उपयुक्त आहेत, हे सगळं दाखवलं जातं. भारतामध्ये एक्सपोर्ट इन्स्पेक्शन काउन्सिल निर्माण करण्यात आलेली आहे. व्यापार मंत्रालयाच्या अंतर्गत ही एक्सपोर्ट इन्स्पेक्शन काउन्सिल काम करते, त्यामुळे त्या मधामध्ये रेसिड्यूचं टेस्टिंग होतं, अँटीबायोटिक्सचं टेस्टिंग होतं आणि हनी जे आहे, मध जे आहे ते एक्सपोर्टसाठी उपयुक्त आहे किंवा नाही हे बी कीपरना समजवून सांगितलं जातं. आता बी कीपिंगचा इम्पॉर्टन्स जर आपण बघितला तर बी कीपर्स जे हे शास्त्र पण आहे आणि कला पण आहे. हनी बीजना पाळायचं तर ही एक बेस्ट प्रॅक्टिस आहे. बी कीपिंग ही फार महत्त्वाची अशी कला आहे. त्यापासून हनीचं प्रोडक्शन करायचं, बी वॅक्स बनवायचं, प्रोपोलिस बनवायचं, पोलॉन बी ब्रेड हा बघायचा, रॉयल जेली, बी व्हेनम, नंतर त्याचा फूड म्हणून उपयोग होतो, औषध म्हणून उपयोग होतो आणि त्यापासून आपल्याला उत्पन्नही मिळतं. अशा सर्व प्रकारे आपल्याला बी कीपिंग जी आहे ती फार उपयोगाची आहे. बी कीपिंगमुळे पॉलिनेशन पण चांगलं होतं आणि रिक्रिएशनल ॲक्टिव्हिटीज पण त्याच्यापासून चांगल्या होतात. आता बी कीपिंग इम्पॉर्टंट का आहे, महत्त्वाची का बरं आहे, कारण हनीचा इम्पॉर्टन्स चांगला आहे म्हणून. तर मधाचा वापर आपण कसा कसा करतो, तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मधाचा वापर आपण फूड म्हणून करतो, अन्न म्हणून करतो.
मध जे आहे ते अतिशय चविष्ट आणि पोषक आहार आहे, हे बऱ्याच लोकांना अन्न म्हणून त्याचा वापर करतात, बरेच लोक याचा अन्न म्हणून वापर करतात. हे पूर्ण नुसतं सुद्धा खाल्लं जाऊ शकतं किंवा दुसऱ्या पदार्थांमध्ये मिक्स पण केलं जाऊ शकतं. बी ब्रूड जे असतं, लार्व्ही आणि प्युपी, त्याला पण न्यूट्रिशनल व्हॅल्यू आहे. आणि ज्यांना अतिशय कुपोषण झालं आहे अशा मुलांना ते खाऊ घातलं जातं. रॉयल जेली आणि पोलन जे आहेत त्याला सुद्धा खूप मोठी प्रोटीन व्हॅल्यू आहे, त्यामुळे शरीराला प्रोटीनची गरज जी आहे ती भागवली जाते. औषध म्हणून सुद्धा हनीचा उपयोग होतो, हे आपण आधी पण पाहिलं आहे. बी व्हेनमचा औषध म्हणून उपयोग होतो, मधाचा औषध म्हणून उपयोग होतो, प्रोपोलिसचा औषध म्हणून उपयोग होतो. बऱ्याचशा कंडिशनमध्ये, मेडिकल कंडिशनमध्ये हे पदार्थ वापरले जातात. त्याचा अँटीबायोटिक नेचर आहे ह्या प्रॉडक्टचं. ह्या ज्या कंडिशन्स आणि रोग जे आहेत ते ह्या पदार्थांनी बरे केले जातात, त्यांना उपचार केले जातात. बी प्रॉडक्ट्सचा वापर करून पोट जर खराब झालं असेल तर त्यासाठी त्याचा उपयोग होतो, डायरियामध्ये उपयोग होतो, वॉमिटिंगमध्ये त्याचा उपयोग होतो, जखमांमध्ये त्याचा उपयोग होतो, किंवा बर्न्समध्ये म्हणजे जळालेल्या भागांमध्ये सुद्धा त्याचा उपयोग होतो. जळालेल्या भागावरती सुद्धा मधाचा वापर केला जातो. कफ मध्ये, मिझल्स मध्ये म्हणजे कांजण्या, किंवा दातांमध्ये काही खराब असेल किंवा दात दुखत असतील, काही बुरशीचे इन्फेक्शन झालेले असतील, अशा ठिकाणी मधाचा फार अत्यंत चांगला उपयोग होतो. याच्यामुळे रोगप्रतिकार शक्ती सुद्धा वाढते मधामुळे. ज्यांच्यामध्ये एड्स आहे किंवा HIV इन्फेक्शन झालेलं आहे अशा लोकांना रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मधाचा खूप चांगला उपयोग समोर आलेला आहे. तिसरा उपयोग म्हणजे उत्पन्न वाढवण्यासाठी किंवा उत्पन्न घेण्यासाठी किंवा पैसा कमावण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो. हनीबीचे जे उत्पादनं आहेत ते लोकली मार्केटिंग करू शकतो आपण तसं, किंवा त्याला आपण एक्सपोर्ट पण करू शकतो, अब्रॉड पण पाठवू शकतो. त्यापासून पैसा मिळतो, तर ते आपल्या जोडधंद्यामध्ये त्याचा उपयोग केला जातो, व्हॅल्यू ॲडिशन होते. बी कीपिंग इंडस्ट्री जी आहे त्याच्यामध्ये स्टेक होल्डर्सना पण वेगळं वेगळं उत्पन्न जे येते दिसून येतं. व्हॅल्यू चेन जी आहे ती सुद्धा याच्यामध्ये निर्माण होते, म्हणजे काही लोकांना हनीचं प्रोडक्शन करण्यामध्ये उत्पन्न मिळतं, काही लोकांना हनीचा व्यापार करण्यामध्ये उत्पन्न मिळतं, काही लोकांना हनी एक्सपोर्ट करण्यासाठी उत्पन्न मिळतं, अशी व्हॅल्यू चेन तयार होते वेगवेगळ्या पद्धतीने. याच्यामध्ये जे हनीबीचे फार्मर्स आहेत तर ते येतात, त्याच्या संबंधी काम करणारे लोक येतात, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीमधले लोक येतात, फूड इंडस्ट्रीमधले लोक येतात, किंवा पेय पदार्थांच्या ज्या इंडस्ट्री आहेत त्यांचं याच्यामध्ये काम होतं, हनीचे डीलर्स येतात, अशा सगळ्यांना याच्यापासून उत्पन्न मिळतं. चौथा पार्ट आहे पॉलिनेशनचा, म्हणजे परागीभवन. हनीबीमुळे पॉलिनेशनची सर्व्हिस फुकट दिली जाते, त्यामुळे फूड प्रोडक्शनमध्ये त्यांचा फार महत्त्वाचा भाग आहे.
ओव्हरऑल ॲग्रिकल्चरल प्रोडक्टिव्हिटी जर आपण बघितली तर ह्या ज्या हनीबीज आहेत त्या फार चांगल्या पॉलिनेटर्स आहेत, म्हणजे त्या परागी भवन फार चांगल्या पद्धतीने घडवून आणतात, त्याच्यामुळे हेअरी बॉडीज ज्या आहेत त्या तयार होतात, त्या पोलन ग्रेन्स इझिली पिक करतात. आय डिडंट गेट दॅट, कुड यू ट्राय अगेन? आणि त्यामुळे दुसऱ्या फुलांवरती ज्यावेळेस त्या बसतात त्यावेळेस ते एका फुलावरचे उचललेले परागकण हे दुसऱ्या फुलावरती पडतात आणि त्यांचं क्रॉस पॉलिनेशन होतं. या क्रॉस पॉलिनेशनमुळे पिकाचं उत्पादन जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती, फळाचं उत्पादन खूप मोठ्या प्रमाणावरती वाढतं. एका दिवसामध्ये एक बी शेकडो फुलांना भेट देत असते, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये हनीबी फार महत्त्वाच्या आहेत. त्यांच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने पॉलिनेशन घडून येतं, चांगल्या मोठ्या प्रमाणावरती त्याच्यावरती उत्पादन वाढतं त्या पॉलिनेशनमुळे. आणि दुसऱ्या देशांमध्ये हे पॉलिनेशन करण्यासाठी ह्या बी कीपरवाल्यांना भाड्याने घेतलं जातं, त्यांना ॲडिशनल मनी मिळतात. म्हणजे आमच्या शेताजवळ तुम्ही तुमच्या हनीबीचे बॉक्सेस ठेवा, त्यामुळे त्या आमच्या शेतातल्या आसपास आमच्या शेतावरती सगळ्या पिकावरती त्या हनीबीज बसतील आणि फिरतील, त्यामुळे प्रॉडक्शन वाढेल. म्हणून बी कीपरला शेतकरी लोक किंवा फळबागायतदार हे ॲडिशनल पैसे देतात. जसं शेळ्या मेंढ्यांना शेतामध्ये बसवलं जातं आपल्याकडे, तसं ह्या बी कीपिंगच्या बॉक्सेसला सुद्धा आपल्या शेतामध्ये ठेवण्यासाठी बी कीपरला हे बागायतदार पैसे देत असतात, त्यामुळे ॲडिशनल उत्पन्न मिळतं. नॅचरल रिसोर्सेस याच्यामुळे मेंटेन ठेवले जातात आणि त्यांचं संवर्धन होतं. बी कीपिंगमुळे काहीही नुकसान होत नाही, बायोडायव्हर्सिटीचं संरक्षण करण्यासाठी किंवा संरक्षित भागांमध्ये बायोडायव्हर्सिटी वाढवण्यासाठी बी कीपिंग व्यवस्थितरित्या करता येऊ शकतो. हाऊस होल्डमध्ये बऱ्याचशा भागांमध्ये कॉन्झर्वेशन इफर्ट्समध्ये या एपियरीज उभारल्या गेलेल्या आहेत. ह्या संरक्षित भागांमध्ये या एपियरीज डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत, संरक्षित भागाच्या बाहेरच्या बाजूला पण डेव्हलप करण्यात आलेल्या आहेत. फार्मर्सना ह्या हनीबीजचं महत्त्व कळून चुकलेलं आहे आणि ते त्या हनीबीजला मारण्यापासून आता परावृत्त होतात, त्यामुळे ते जास्त झाडं लावतात आणि आपल्या हनीबीजना पोलन मिळाला पाहिजे, नेक्टर मिळाला पाहिजे, अशासाठी वृक्षारोपण सुद्धा ते करतात. बरेचसे प्लांट्स जे आहेत त्यांचं संवर्धन करण्यात आलेलं आहे आणि त्यांना तोडण्यापासून वाचवण्यात आलं आहे की त्यांच्यापासून त्या झाडांच्या फुलांपासून मधमाशांना पोलन ग्रेन्स पण मिळतात आणि नेक्टर पण मिळतं. असे झाडं आता फार्मर्स जे आहेत ते तोडत नाहीत, शेतकरी लोक तोडत नाहीत. हॉबी म्हणून सुद्धा काही लोक यांना करतात, छंद असतो त्यांचा. हॉबी म्हणून काही लोक बी कीपिंग करतात. एपी टुरिझम किंवा रिसर्च सुद्धा याच्यामध्ये केला जातो. बीचे रिझर्व्स बनवले गेलेले आहेत टुरिस्ट अट्रॅक्शनसाठी. त्या हनीबीज ज्या आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहेत आणि तिथे खूप मोठं पोटेन्शियल आहे भविष्यासाठी. त्यामध्ये मध प्रोडक्शन पण होतं आणि ते मध प्रोडक्शन पाहण्यासाठी लोक येतात आणि त्यापासून पण उत्पन्न मिळतं. एपिथेरपी म्हणून एक वेगळी ब्रांच डेव्हलप झालेली आहे. ही एपिथेरपीमध्ये हनीबीपासून मिळणारे प्रोडक्शन जे आहेत, प्रॉडक्ट जे आहेत, हनीबीपासून मिळणारे जे उत्पादनं आहे त्याचा माणसावरती उपचार करण्यासाठी उपयोग केला जातो. बी व्हेनम जे आहे
त्याचा आर्थरायटिसमध्ये फार चांगला उपयोग होतो, पार्किन्सन डिसीजमध्ये उपयोग होतो, आणि अजून इतरही डिसीजमध्ये याचा वापर केला जातो. नर्वस सिस्टीमशी संबंधित आजारांवरती बी व्हेनमचा फार चांगला उपयोग होतो. बीच्या स्टिंगपासून हे बी व्हेनम मिळवलं जातं. बी कीपिंग जी आहे ती अतिशय स्वस्त आहे. बी कीपिंग करायला काही फार खर्च येत नाही. मास फीडिंग जरी आपण केलं बीचं, तरी शक्यतोवर हनीबी ज्या असतात, मधमाशा ज्या असतात, ते स्वतःचं फूड स्वतः मिळवतात. पूर्ण वर्षभर त्या फिरत फुलांवरून मध गोळा करत असतात. नेसेसरी इनपुट्स जे आहेत किंवा टेक्नॉलॉजी जे आहेत हे या बी कीपिंगमध्ये अवेलेबल झालेले आहेत. लोकली सुद्धा हे अवेलेबल होतात. तर तिथे त्याचा वापर जर नाही केला तर ते वेस्ट होत राहतं, कारण त्या फुलांचं परागीभवन होत नाही, त्या फुलांमधलं नेक्टर काही उपयोगात येत नाही. त्यामुळे बी जर नसल्या तर ते सगळं वाया जात असतं. पोलन आणि नेक्टर जे फ्लॉवरिंग प्लांटमधलं ते वाया जात असतं. त्यामुळे त्याचा वापर करणं, बी ठेवल्या म्हणजे त्यांचा वापर पण होऊन जातो, आपल्याला मधही मिळतं आणि त्या फुलांपासून त्या झाडांपासून चांगलं उत्पादनही मिळतं. म्हणून एपिकल्चर करणं जे आहे ते अतिशय उपयुक्त अशी गोष्ट आहे. हनी किंवा बीज वॅक्स जे आहेत हे सेमी एरिड एरियामध्ये आपण ठेवले पाहिजे. त्यामुळे ॲग्रिकल्चरल यूजमध्ये त्याचा काहीही त्रास होत नाही. सेमी एरिड एरियामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी पाणी पूर्णपणे नाही आहे, अर्धवट पाणी असतं, ज्या ठिकाणी दुसरा ॲग्रिकल्चरल वापर होत नाही, अशा ठिकाणी आपण हनी किंवा बीज वॅक्स यांचं प्रोडक्शन केलं पाहिजे. बी कीपर्स जे आहेत त्यांना फार कमी जागा लागते, हनी बीला ठेवण्यासाठी फार कमी जागा लागते. तर अशा रीतीने हनी बीचे हे सगळे 6-7 उपयोग जे आहेत, 8-10 उपयोग जे आहेत ते आपण पाहिले. इम्पॉर्टन्स ऑफ बी कीपिंगमध्ये हे 10 पॉइंट्स येतात. ओके, सो याच्यामध्ये हे पॉइंट्स, इम्पॉर्टन्स ऑफ एपिकल्चर याच्यामध्ये आपण लिहिले पाहिजे. नाव एपिकल्चर टेक्नॉलॉजी कशी आहे, तर एपिकल्चर टेक्नॉलॉजीमध्ये पहिल्यांदा मधाचं उत्पादन घेणं हे येतं. त्याचं मुख्य ध्येय काय आहे, एपिकल्चर टेक्नॉलॉजीचं मुख्य ध्येय काय आहे, मधाचं उत्पादन. काही मॉडर्न बी कपिंग जे आहे त्याच्यामध्ये बीज वॅक्सचं पण प्रोडक्शन करतात, नंतर परागकणांचं पण उत्पादन करतात, बी व्हेनमचं पण उत्पादन करतात, रॉयल जेली पण मिळवतात, प्रोपोलिस पण मिळवतात, आणि ते बीचं पॅकेज जे आहे ते देत असतात. क्वीन बी जी आहे ती या कॉलनीमध्ये एकदम सेंटरला न्यूक्लियस असते. बी कॉलनीचं न्यूक्लियस म्हणजे क्वीन बी असते. हे सगळे जे आहे त्यांची प्रॉपर मॅनेजमेंट जर आपण केली तर त्याच्यामध्ये लोकल प्लांट्स रिसोर्सेस जे आहेत ते जमून येतात आणि लोकल क्लायमॅटिक कंडिशनमध्ये त्यांचा उपयोग होतो. मॉडर्न बी कीपिंग जे आहे याच्यामध्ये बी कीपिंग इक्विपमेंटचा खूप चांगल्या रीतीने उपयोग होतो. हनी प्रोसेसिंगसाठी पण याचा उपयोग होतो. यामुळे बी कीपिंगची इफिशियन्सी वाढलेली आहे आणि प्रोसेस्ड हनी जी आहे त्याची क्वालिटी पण चांगली राहिलेली आहे. सीझनल मॅनेजमेंट जर केली बीच्या कॉलनीजची तर वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्याचा वापर केला जातो. बेसिक मॅनेजमेंट मात्र सेम आहे. फ्लो मॅनेजमेंट त्याच्यामध्ये येते, डेअर्थ मॅनेजमेंट येते, फीडिंग बीजला द्यावं लागतं, ज्यावेळेस फुलं नसतात त्यावेळेस फीडिंग द्यावं लागतं. बीमध्ये ज्या डिसऑर्डर्स येतात त्यांचा कंट्रोल करावा लागतो किंवा बीजची काळजी घ्यावी लागते. बीमधले जे रोग असतात त्यांचा कंट्रोल करावा लागतो. बीवरती येणारे पेस्ट किंवा एनिमी जे असतात, बीचे जे शत्रू आहेत त्यांना कंट्रोल करावं लागतं.
हे रूटीन मेजरमेंट बी कीपिंग मध्ये करावी लागते. बी कॉलनी ज्यावेळेस आपण ठेवतो त्यावेळेस या सगळ्या गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. मग त्यामुळे आपले बी कीपिंग जे आहे ते हेल्दी किंवा स्ट्रॉंग होऊ शकतं. तर अशा रीतीने स्पेशल मॅनेजमेंट टेक्निक जे आहेत, तर त्याच्यामध्ये क्वीन रेअरिंग येतं, क्वीनचं मायग्रेशन येतं हनी प्रोडक्शनसाठी, कॉलनीच्या मल्टिप्लिकेशनसाठी क्वीनचं मायग्रेशन येतं, बी कीपर जे आहे ते ज्यावेळेस बी कीपिंग करतात त्यावेळेस त्याला ज्यावेळेस सफिशियंट नॉलेज येतं मग त्यामुळे तो बी हँडलिंग करायला लागतो. आणि अशा पद्धतीने हे स्पेशल स्किल्स त्याच्यामध्ये डेव्हलप होतात आणि त्याला जास्तीत जास्त बी कॉलनीच्या मल्टिप्लिकेशन करता येतं आणि जास्त बी कॉलनीज झाल्या म्हणजे त्याला जास्त हनीचं प्रोडक्शन मिळतं. सो अशी ही बी कीपिंग टेक्नॉलॉजी आहे, म्हणजे एपिकल्चर टेक्नॉलॉजी आहे. सो मध्यवर्ती भाग जो आहे त्याचा तो सगळा हा समजवून सांगितला. आता बी कीपिंग इंडस्ट्रीजमध्ये काही आत्ताच्या काळामध्ये काय काय त्याच्यामध्ये प्रयत्न केले गेलेले आहेत हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आता इथे थांबूया, ठीक आहे? ओके, बाय.